ती पुढे त्यापेक्षा जास्त खेचता येऊ शकत नव्हती म्हणून आता ही सुनावणी जी आहे ते पुढे ढकलण्यात आली. आपण पाहतोय कोर्ट परिसरामधून आता सुनावणी होऊन बाहेर येत आहेत आणि यानंतर ते कदाचित आपली भूमिका मांडतील. नेमकं आज त्यांनी कोर्टामध्ये काय मांडलं, कोर्टांनी त्याच्यावर काय निर्णय दिला, या सगळ्या गोष्टी ते आता थोड्या वेळात मांडतील. त्यामुळे आपण आधी त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. सुवर्णा, ठीक आहे ठीक आहे. अरे किती धरणार, हे तिकडनं धर, धर सर तिकडनं धरा, हो सर सर तिकडनं धरा. सर तुम्ही जरा मध्ये, मॅडम ना त्या बाजूला होते, तुम्ही या बाजूला वा. एक मिनिट, आज आपण कोर्टामध्ये काय बाजू मांडली असं कळत आहे की जेव्हा तुम्ही बाजू मांडायला. आम्ही आज माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठासमोर सांगितलं आम्ही पाकिस्तानी नाहीत. माननीय कोर्टाने आम्हाला विचारलं पाकिस्तान शब्द का आला, आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर अनिल परब हे वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखं बोलतात, आम्ही कसाब नाहीत. माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही न्यायालयाचा अवमान केलाय का, आम्ही सांगितलं 54 लोक इन्स्टिट्यूशनली मेलेले आहेत, त्यामुळं लोक डिप्रेशन मध्ये आहेत, लोक काम करू शकत नाहीत. त्यावर न्यायालयाने विचारलं हो की नाही, त्यावर आम्ही सांगितलं आम्ही कसाब नाहीत. त्यामुळं न्यायालयाला दुसरा प्रश्न उपस्थित झाला युनियन्सच्या बाबतीमध्ये, या सगळ्या युनियन मिळून खनखनाट झाला, या युनियनकडे कोणीच नाही, असं तिन्ही बाजूचा युक्तिवाद, सरकारचं आमचं आणि जे युनियन होत्या त्यांचा युक्तिवाद झाला की युनियनकडे कोणी सदस्यच नाहीत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली 1,00,000 लोक होते, त्याच्यामध्ये 1,000 लोक सुद्धा अधिकृत आहेत की नाही हे सुद्धा आता अवघड झालं असं आम्ही न्यायालयाला सांगितलं. एवढंच नाही तर आज आम्ही माननीय न्यायालयासमोर 48,000 कष्टकऱ्यांचं लिखित अफिडेविट करून माननीय न्यायालयाला सादर केलं. न्यायालयाने प्रश्न विचारले जर युनियनचे कामगार असतात तर इंडिपेंडेंट कसे झाले, आम्ही त्यांना कारण सांगितलं युनियन आणि या कष्टकऱ्यांमध्ये का फरकत झाली, आणि त्यावर न्यायालयाने सरकारला विचारलं, महामंडळाला विचारलं, मग आता 48,000 कष्टकऱ्यांवर काय करणार, सामूहिक ऑर्डर करायची का. आम्ही सांगितलं नॅचरल जस्टिस हे डिव्हिजन बेंच आर्टिकल 226 मध्ये ऐकताना आमच्यावर अन्याय होऊ नये, कारण कंटेम्प्टचं जे ज्युरिस्डिक्शन असतंय त्याच्यामध्ये व्यक्तिगत माणसाला पूर्ण ऐकण्याची संधी असते. न्यायालयाने न्यायालयाच्या वेळेच्या नंतर सुद्धा बराच वेळ ऐकलं, त्यामध्ये सरकारकडून एक लंगडी बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला, पगारवाढ झाली पगारवाढ झाली. आम्ही सांगितलं आणि न्यायालयानं ते मान्यही केलं, न्यायालयाने सांगितलं की दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट सदावर्ते त्या पगारवाढीला मान्य करत नाहीत. त्यावर आम्ही सांगितलं न्यायालयाला अधिक स्वच्छ करत, आम्ही सांगितलं मिनिमम वेजेस एवढं सुद्धा ही पगारवाढ नाही, अन्यायकारी आहे. आणि शेवटी न्यायालयाने आमचे सगळे युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर 48,000 आणि 30,000 पाईपलाईनमध्ये म्हणजे 80,000 लोकांचं प्रतिनिधित्व मी कोर्टात करतो, यावर न्यायालयाने सांगितलं की हे प्रकरण आता आम्ही 22 तारखेला घेऊत असं न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. पण न्यायालयानं बोलताना हे सुद्धा म्हटलं आहे की सदावर्ते तुम्ही जर कर्मचाऱ्यांची बाजू मांडत असाल तर आधी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या, त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. लक्षात घ्या, त्या वक्तव्याला आम्ही स्पष्ट उत्तर दिलंय. आम्ही सांगितलं की जाणून बुजून कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो, म्हणजेच बदली, म्हणजेच निलंबन, 10,000 निलंबन, म्हणजेच सेवा समाप्ती, ह्या सारख्या अनिष्ट गोष्टी. कष्टकऱ्यांना त्रास दिला जातात, महिलांना शौचालयात जाऊ दिलं जात नाही, आझाद मैदानातून ह्या कोर्टाने सांगितल्यानंतर जेवण
करताना पाणी पळवलं जातंय, टॉयलेट मधलं पाणी बंद केलं जातंय, या मूलभूत गोष्टी सांगितल्या आणि न्यायालयाला सांगितलं। याचिका जरी यांची असली तरी काउंटर क्लेम आम्ही दाखल केलाय आणि त्या विनंत्या सुद्धा केलेल्या आहेत, त्यामुळे न्यायालयाने सुरुवातीला जे प्रदर्शित मत व्यक्त केलं होतं तशा प्रकारचा कोणताही आदेश पारित केला नाही। 54 लोकांचे जीव गेले असं ऐकल्याच्या नंतर आज प्राथमिक अहवाल जो आहे तो शासनाच्या वकिलांनी मांडला दिलेला आहे, त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? त्यामध्ये जे मुद्दे मांडले गेले त्याचं वाचन कोर्टानं वकिलांनी सुद्धा केलं आणि स्वतः न्यायमूर्तींनी सुद्धा केलं। पहिली गोष्ट तर सरकारला कशा प्रकारची लाज वाटत होती ते माहीत नाही, कारण ते मला रिपोर्टच द्यायला तयार नव्हते। मी न्यायालयाला सांगितलं कमीत कमी तो रिपोर्ट तर आम्हाला द्यावा। मी मराठीमध्ये आम्हाला रिपोर्ट दिला, सरकारचे वकील इंग्रजीमधला रिपोर्ट वाचत होते। त्यानंतर त्या रिपोर्ट जो आहे जो मी जे कमी वेळामध्ये वाचला तो शिळ्याकडीला ऊत आणल्यासारखा आहे। सांगायचं तात्पुर्य, आम्ही न्यायालयाला माननीय न्यायालयाला स्पष्ट सांगितलं की हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट माननीय न्यायमूर्ती कातावाला यांच्या समोर अशाच प्रकारची पगारवाढ केल्याचं दर्शवण्यात आलं होतं। माननीय न्यायालयानं जे सांगितलं होतं या पीठाने की तुम्ही प्राथमिक अहवाल द्या हो की नाही मध्ये ते दिला नाही आणि हे विलफुल डिसोबिडियन्स आहे, कोर्टाचा अपमान केल्यासारखं आहे, त्याला माननीय न्यायालयानं खोडून काढलेलं नाही। हा जो रिपोर्ट दिलेला आहे हे रिपोर्टच्या संदर्भात आम्ही कोर्टात सांगितलं 54 मृत्यूवर सरकार डान्स करत आहे असं आम्ही डंक्याची चोटवर माननीय न्यायालयाला सांगितलं। म्हणून सिरियसनेस लक्षात घेत माननीय न्यायालयाने येत्या 22 तारखेला 2:30 टाइम फिक्स केलेला आहे ऐकण्यासाठी। आता 22 तारखेला काय होणं अपेक्षित आहे? 22 तारखेला तुमची बाजू ऐकली जाईल, पुन्हा शासनाची बाजू ऐकली जाईल, काय होणं अपेक्षित आहे 22 तारखेला? 22 तारखेला हे अपेक्षित आहे की वेलफेअर स्टेट ज्याला मायबाप सरकार म्हणलेले भारताच्या संविधानामध्ये, त्यांनी आमच्या सोबत अल्टिमेटम पाकिस्तान्यांसारखं वर्तन करू नये, विलीनीकरणाचा प्रस्ताव घेऊन यावा आणि व्हर्च्युअली कोर्टाला सांगावं 54 मृत्यूच्या नंतर तरी ते विलीनीकरणासाठी तयार आहेत, अन्यथा आमच्या युक्तिवादासोबत आम्ही पूर्ण तयार आहोत, आम्हाला कॉन्फिडन्स आहे संविधान जिंकणार आणि विलीनीकरणाचा लढा यशस्वी होईल। आता आंदोलन असं सुरू राहील की आता कारण 20 तारखेची वाट बघत होते कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणावर, त्यांना अपेक्षित होतं की आज काहीतरी निकाल येईल, परंतु आता सुनावणी पुन्हा 22 तारखेवर ढकलली गेलेली आहे। आझाद मैदानातलं आंदोलन नेमकं काय होईल आता त्याचं? एक लक्षात घ्या, इंदिरा गांधींनी अशीच इमर्जन्सी लावली होती तेव्हा लोक रुकी सुकी खाऊन आपली प्रतिष्ठेसोबत इंदिराजींना सुद्धा लोकांनी धडा शिकवला होता। हे सुद्धा तुम्ही तारखा माध्यमांनी हे करू नयेत आणि लोक आमचे बिलकुल व्हायबल झालेले नाहीत, अत्यंत शांत शिस्तप्रिय आहेत, सरकारनं किती आमचा टॉर्चर करो आमचा छळ करो लोक व्हायबल होणार नाहीत, लोक घाबरणार नाहीत, विलीनीकरण जोपर्यंत होत नाही म्हणून हा दुखवटा आहे हा संप नाही, संपाला माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे। हे सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं, दुखवट्याला आर्टिकल 19 नुसार आतापर्यंत कोणत्याच न्यायालयाने बंधन घातलेलं नाही, त्यामुळं हे बंधन कोणी सुद्धा घालू शकत नाही आणि ते येणाऱ्या तारखेला तुम्ही अहवाल जो सादर केलाय त्यात काय म्हटलंय तो तुम्हाला मान्य आहे का? तो अहवाल मी जसं सांगितलं शिळ्याकडीला ऊत आणल्यासारखा, कष्टकऱ्यांची बेइज्जती केल्यासारखा, पळकुट्ट धोरण, न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी न नमूद करता खोटारडेपणा, लोकांच्या विश्वासाला घात, न्यायालयाला न ऐकणारी वृत्ती आणि त्या पलीकडे जाऊन या कष्टकऱ्यांसोबतचा हा छळ आहे, त्यामुळं त्या अहवालामध्ये काहीच नसून एक फार्स आहे असं मी म्हणेल। तुम्ही सांगता हा संप नाहीये दुखवटा आहे, पण हा दुखवटा आणखीन किती दिवस राहणार? दुखवटा साधारण 13 दिवसांचा असतो, 13 दिवसात तो संपतो, पण तुमचा दुखवटा मग कधीपर्यंत चालणार? हेच तर आहे ना, हिंदू धर्मरीतीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे 90 दिवस, बौद्ध धर्मरीतीमध्ये 90 दिवसाचा तुम्ही शोक करू शकता आणि त्यासोबतच भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये आप्तेष्ट मित्र भाऊ बहीण यांच्यासाठी
कोणत्याही दुखवट्याला बंधन घातलेलं नाही, त्याचं कारण त्याला जोडून सांगतो। या दुखवट्याला सरकार का तोडू शकत नाही त्याचं कारण स्पष्ट आहे। आम्ही त्यासोबत आमची मनस्थिती चांगली नाही, आमच्यावर प्रेशर आणलं जातंय, आमची बेइज्जती केली जाते आणि आम्हाला सुसाइडल मनस्थिती आहे। अशा परिस्थितीत कोणतंही माननीय न्यायालय आम्हाला ड्रायव्हिंग करा म्हणू शकत नाही किंवा बसची घंटी मारा शकत नाही, हे आम्ही स्पष्टपणे आमच्या अफिडेव्हिटमध्ये सुद्धा नमूद केलं। तुम्हाला सकाळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी तुम्हाला बोलवलं होतं, त्याबाबत सुद्धा तुम्ही कोर्टात उल्लेख केला, नेमकं त्या बैठकीत काय झालं, तुमच्याकडे काय आणि काय विचारणा करण्यात आली, तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? एक लक्षात घ्या, शिवसेनेतले अनिल परब ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सोडले तर सामान्य शिवसैनिक असेल, आरएसएसच्या शाखेतला आरएसएसचा सैनिक असेल, भीमसैनिक असेल, सगळ्याच विचाराचे म्हणजे अण्णा हजारे सारखे लोकसुद्धा 100% आमच्या सोबत आहेत। त्याच आशयाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईजी यांनी जे प्रकारे आम्हाला 2 दिवसाअगोदर विचारणा केली की ही विलिनीकरणाच्या संदर्भात संविधानामध्ये काय नमूद आहे आणि ती माहिती घेण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं, परंतु न्यायालयामध्ये सिरियल नंबर 6 असल्यामुळं आणि त्या वेळेच्या थोडंसं कारण मीमांसेमुळं त्यांनी सांगितलं 6 वाजता आता संध्याकाळी या, असं त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्या OSD कडून सांगण्यात आलं शिंदे साहेबांकडून, आणि त्यानंतर आम्ही त्यांना सगळे तशा प्रकारचे दस्त सादर करणार आहोत। आमची लढाई पक्षविरुद्ध पक्ष नाही, कष्टकऱ्यांच्या माणुसकीचा स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा लढा जाणार। आम्ही एकदा नाही अनेकदा जाणार। मंत्री हे प्रजेचे असतात, मंत्री हे पक्षाचे नसतात, आणि मंत्र्यांनी कायम जनतेचं ऐकायचं असतं, म्हणून जनप्रतिनिधी असतात। त्यांनी आता 6 वाजता जरी ऐकलं नाही तर जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही जात राहणार। या पुढे मुख्यमंत्री उद्धवकड सुद्धा जाऊ।